पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील नमस्कार पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मिरच्यांची भजी बनवणार आहोत तर ह्या मिरच्या बाजारामध्ये मिळतात ह्या आकाराने मोठ्या आणि लांब असतात आणि चवीला त्या कमी तिखट असतात तर खूप छान लागतात ह्या मिरच्यांची भजी मिरच्या मी धुवून घेतल्या होत्या आता आपण त्या मध्ये कट करून घेऊयात जेवणाची चव वाढवतात ह्या मिरच्यांची भजी तर आता सर्व मिरच्या मी येथे कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये बिया बिलकुल नाही आहेत भजी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी बेसन घेतले आहे तर बेसन व्यवस्थित चाळून घेतले होते ते आपण एका बाउलमध्ये घेऊया त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकले आहे ह्या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे मी लाल तिखट वापरले आहे थोडीशी हळद घालूया त्यामध्ये आणि एक चमचा ओवा हाताने आपण क्रश करून घालूयात त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता मिठाचे आणि तिकटाचे थोडासा हिंग घातला आहे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर घातले आहे दोन चमचे त्यामुळे आपली जी भजी आहे ती कुरकुरीत होतात गरम तेल घालूयात थोडेसे थंड तेलाचा वापर करायचा नाही थंड तेलामुळे भजी नरम पडतात तर गरम तेलच वापरावे आणि लागेल तसे पाणी आपण घालायचे आहे तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असे भज्याचे पीठ आपण भिजून घेऊयात अजिबात गाठी व्हायला नको आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ विस्करणी आपण मिक्स करून घेऊया तर कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल आज माझ्याकडे तांदळाचे पीठ नव्हते म्हणून मी येथे कॉर्नफ्लोअरचा वापर केला आहे तर कॉर्नफ्लोअरचे भजी पण खूप छान लागतात एकदा करूनच बघा आणि अगदी चिमटभर सोडा आपल्याला घालायचा आहे तर सोड्यामुळे भजी फुकतात नहीं। नहीं तर सोड्याचा वापर जास्त करायचा नाही नाहीतर आपली भजी जास्त तेल पितात अगदी चिमटभर सोडा घालायचा आहे आपल्याला सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भजी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम झाले पाहिजे व्यवस्थित आता आपण एक एक मिरची पिठामध्ये बुडून भजी तळून घेऊयात व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया इथे बघू शकता कलर आता चेंज झालेला आहे काढून घेऊयात आणि दुसरी बॅच पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर खूप मस्त लागतात ही भजी नक्की करून बघा आणि कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे भजी क्रिस्पी होतात भजी तळल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवावीत म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल एक आहे ते, ते निघून जाईल तर अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तळून घेऊयात एका वेळेला एक किंवा दोनच भजी टाकावी जर छोटी कढई असेल तर आणि जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळेला चार ते पाच भजे आरामात टाकू शकता पावसाळ्यामध्ये भजी खायला सगळ्यांनाच खूप मजा येते तर नक्की बनवून बघा ही भजी आणि तुम्हाला माझी ही भजी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पद्मजचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग